पाई तुझे देवुला सजते गुलाले डोंगरा पाल खिलाना चिन गुलाल उरवू सैताचे महिन्या सो हाय गाईज माझा आरबी गोरेगावकरमध्ये सगळ्यांचं स्वागत. जी आता व्हिडिओ कमिंग सून होती पालखीची मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगितलेली, तर ती व्हिडिओ आजपासून चालू करतोय. तर तुम्हाला ते आता लवकरच पाहायला मिळेल, त्याचा मी तुम्हाला दाखवीनच. आता आमचा आज नाईट आहे, जसं आता आमच्या सगळ्यांचा चेहरा बघू शकतात, इकडे माझी सिस्टर पण आहे, तिचा चेहरा बघू शकतात. माझ्या पाठी बघा बॅक साईडला, पूर्ण मंदिराची तयारी झालेली आहे. मी त्या दिवशी दाखवलेला अर्ध्या अर्ध्या व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला मी शॉर्ट्स दाखवलेले की तुम्ही बघितलं की मंदिराचं काम चालू होतं, तर ते फायनली कम्प्लीट झालेलं आहे. तर आता पालखी उद्याच आहे, आता आज नाईट आहे, तर मी तुम्हाला नेक्स्ट डे ची पण व्हिडिओ दाखवीन. तर चला आजमध्ये आपण जाऊया. तर बघू शकता मी आता मंदिराच्या जागेवर आहे. तुम्ही अगोदर बघितलेलं मंडप कसं होतं, तर बघा तसं होतं अगोदर मंडप. आणि आत्ता कसं झालेलं आहे, पूर्ण काम कम्प्लीट झालेलं आहे. आज चेहलपेल आहे, तर आता थोडंसं आज नाईट आहे, त्याकरता मी थोडी माणसं बसलेली आहेत. आता आमचं जरा भजन स्टार्ट होईल, ती पण व्हिडिओ दाखवीन. तर आमचा गेट बघा, एंट्री गेट काल कसा होता आणि आता कसं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊ. तर आता आपण मंदिराच्या आत आलो, तर बघू शकता इकडे फुलाचं काम झालंय. मी काल दाखवले का आतमध्ये थोडं काम चालू आहे, तर थोडं दाखवतो मी. चला याचा घेतो बोलतोय त्याचा. तर आता देवीचं काम मी दाखवतो. त्या दिवशी आपण दरवाजा बंद होतो, त्या करता मूर्ती दाखवली, त्या पण मूर्तीचं काम वगैरे झालेलं आहे. तर आता आपण चला बाहेर जाऊया, काम चालू आहे बाहेर. आमचे सगळे बसलेले चिल्लर बिल्लर. तर आता माझ्या मागे पालखी आहे, ती पालखी उद्या बाहेर मिरवणुकीत निघणार आहे. आता आपले इंस्टाचे फेमस स्टार आलेले, त्यांना आपण बघूया. इकडे लाजू नको, काय कर नीता, दिस इज नीता. तिथे मी इंस्टा आय डी पाठवतो युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये, तिला फॉलो करा. तर आपण जाऊया पुढे. आता पुढचे मंडळी आहे, माझी आई मला काहीतरी छोटस हे देते. यांनी भरपूर काम केलंय भजन मंडळीचा, म्हणून हिला आम्ही एक गुलदस्ता देतोय. थँक सो मच आई. माझी आई आहे मोठी आई, ती मला सपोर्ट करते युट्यूब ब्लॉगला. तर नक्की या मंदिराला भेट द्या आई. आपण पुढच्या व्हिडिओत आपला इतिहास सांगूया, तर या आई तुम्हाला इतिहास सांगतील पुढच्या व्हिडिओत. तर आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत पण भेटू. आता आम्ही आमच्या मंडळाशी भेट करून देतो. आमच्या मंडळाच्या सदस्य म्हणजे हाय करा. हे आमचे मोठे माणूस हितेश काका, आपले आपले कॅशो मॅन, कॅशो स्टार. एन्जॉय फुल नाईट. आणि आपले खजिनदार इकडे पण दाखवा. खजिनदार आहेत मंदिराचे, आता घेऊन बसले. नाईट ची मंडळी चालू आहे, ते नाईट मंडळी. आमच्या इकडे खास आकर्षणासाठी डेकोरेशन केलेलं आहे. त्या टायमाला तुम्ही बघा ते मंडप बांधून झाले नव्हतं, त्या टायमाला बघू शकता की पूर्ण गेटवे तयारी झालेली आहे. तर आपण त्या दिवशी जेवणाचा मंडप दाखवतो, त्याला आतमध्ये आपण जाऊया. तर इकडे जेवणाचं काम चालू आहे. त्या दिवशी आपण मंडप बघितलेला, तो म्हणजे असंच साधा बांधलेला होता. तर आतमध्ये आचारी लोक बसलेले आहेत. तर काय करू हा, हे बघा आमचे आचारी बसलेले. तर तुम्ही काय बनवणार आहे आता रात्री? भाजी कटरे भंडारे का भाजी कटरे मिक्स पुलाव. ते भाजी बनवणार आहे मिक्स पुलाव. तर ते जेवणासाठी करतात, ते खूप मेहनत घेतले त्यांनी. तर त्यांच्यासाठी पण एक लाईक व्हिडिओ करा. अजून आतमध्ये काम चालू आहे, ते आपण उद्या दाखवू.
थैंक्स सो मच अंकल. बघू शकता तर चला आपण पुढपर्यंत जाऊया. चालत चालत दाखवते लाइटिंग. हाय फ्रेंड्स, रात्रीच्या वाजले 2 आणि आता आम्ही म्हणजे आम्ही नाईट आउट करून आता आम्ही सगळे बाहेर आहोत. म्हणजे मंदिर सोडून इकडे आले तर रस्त्यावरती छाई नाश्त्यासाठी असेच फिरायला ते सगळे फिरतात आहे आणि त्या दोघी पार्टी आहेत, त्या दोघी येतात आहे. तर आमचा भजन झालाय, भजन संपलं आहे तर आता आम्ही रस्त्यावर आहोत. तर आता उद्याची तयारी चालू आहे जोरदार. पण काय माहिती आमचे चेहरे बघू शकता हे बघा, सगळे काय काले झाले. डिंपल पटेल ही पण काली झाले सगळे. म्हणजे नीता काली झोप, म्हणजे झोपत नाही झाले आमची. आम्ही भजन करत होते तसेच उठून आणि आले. आम्हाला बसून बसून आला कंटाला. नीता तुम्हाला दाखवलेली ती. आता आम्ही लोक रस्त्यावर आहे, बघा रस्त्यावरती कोण नाही. हा लिंक रोड आहे, गोरेगाव लिंक रोड. बघा आम्ही लोक रात्रीच्या फिरतोय, रात्रीच्या कोण दिसत नाही. पण आता बघू, आता आम्ही थोडं पुढे जातो, काही भेटतो का बघू. नाश्ता पाणी पॉट आलाय, पॉट पॉट आला, पॉट चलो. तर आमचा आमचा एक फ्रेंड येतो, त्याच्यासाठी आम्ही त्याला पुढे चाललोय. मला मी दाखवतो रस्त्यावरती बघू शकता, लाईटमुळे चेहरा दिसत नाही. तर आपण आता बघू, जर मला व्हिडिओ काढायला जमली तर मी काढीन, नाहीतर उद्याचीच व्हिडिओ दाखवीन. तर ओके, बाय.